आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करण्यात आला। यशस्विनी भवन दादास जिम बेलवली या ठिकाणी तिरंग्याला सलामी देऊन कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष व्यक्त करण्यात आला। यावेळी महिला कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव जो आहे तो जल्लोषात साजरा केला जातोय। बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यशस्विनी भवन या ठिकाणी सुद्धा तिरंगा फडकविण्यात आला आहे। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद साधत काय सांगाल, कशा शुभेच्छा द्याल, 75वा अमृत महोत्सव साजरा केला जातोय कसं वाटतं? सर्वप्रथम सर्व नागरिकांना 75व्या अमृत महोत्सवानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा। खरं तर पूर्ण देशात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्यातच आपल्या बदलापूर शहरातसुद्धा एक वेगळी ओळख असणाऱ्या बदलापूर शहरातसुद्धा जल्लोषात हा अमृत महोत्सव साजरा झाला पाहिजे यासाठी सर्वच कार्यकर्ते यांनी गेल्या 2-3 दिवसापासून त्या ठिकाणी नियोजन करून आज चांगल्या पद्धतीने ठीक 8:30 वाजता आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सगळेच कार्यकर्ते हे जल्लोषात आनंदात त्या ठिकाणी आहेत, कारण खूप मोठा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनातला आहे। त्याचप्रमाणे मला वाटतं की हे 75 वर्ष साजरं करत असताना पुढचं संकल्प करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी बदलापूर शहरात लोक उपयोगी कामं केलेली आहेत आणि कुठेतरी ह्याच्या पुढे आपला समाज, आपलं राज्य, आपला देश अधिक बळकट होईल ह्याच्यासाठी नवे संकल्प, नवीन कार्यक्रम आणि त्या ठिकाणी नवीन उपक्रम घेऊन एक चांगल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या देशाला अधिक सुदृढ कसं बनवता येईल यासाठी एक संकल्प करून आम्ही पुढे जाण्याचा आमचा मानस। नक्कीच बदलापूर शहरात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नेहमीच एक दिवसाआड एकंदरीत सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। महिलांसाठी असू द्यात, लहान मुलांसाठी असू द्यात, तरुण तरुणींसाठी असू द्यात, रिक्षा चालकांसाठी असू द्यात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या करताना पाहायला मिळतंय आणि यापुढे सुद्धा असंच राष्ट्रवादी पक्षाचं कार्य हे शहरामध्ये सुरू राहील असं आश्वासन, असं आवाहन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बघा। वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली। प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत। फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही। डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11।